हॅलो यूट्यूब फॅमिली, भक्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे भरलेली वांगी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी अशा प्रकारे वांगं चिरून घेतलेलं आहे। मी जवळपास 5-6 वांगी घेतलेली आहेत मी आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवली आहेत जेणेकरून त्यांचा कलर काळा होऊ नये म्हणून। आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भाजून घेतलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत हे आणि त्याचसोबत 4-5 लाल मिरच्या ॲड करून घेत आहे। त्याचसोबत 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि चवीअनुसार मीठ ॲड करून घेत आहे। अशा प्रकारे मी हे सर्व पदार्थ वाटून घेतले आहेत आणि अशी जाडसर पेस्ट तयार करून घेतली आहे आणि मी सगळ्या वांग्यांमध्ये अशा प्रकारे ही स्टफिंग भरून घेतलेली आहे। आता मी इथे कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल गरम करत ठेवलं आहे। मी त्यामध्ये 1 मोठा चिरून घेतलेला कांदा ॲड करत आहे आणि व्यवस्थित परतून घेत आहे। मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली आहे। इथे आता कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता मी यामध्ये 1 मोठा चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करत आहे आणि तोही व्यवस्थित मऊ करून घेत आहे। पाच मिनटानंतर मी यामध्ये स्टफ करून घेतलेली वांगी 1-1 करून सोडून घेत आहे आणि परतून घेत आहे। ही उरलेली स्टफिंग पण मी कढईमध्ये ॲड करून घेत आहे। आता मी यामध्ये 1/2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। गॅसची फ्लेम लो करून त्यावर झाकण ठेवून घेत आहे जवळपास 10 मिनटांसाठी। आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे। ही स्टफिंग या वांग्यांमध्ये व्यवस्थित मुरलेली आहे आणि वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत। ही सर्व करण्यासाठी रेडी आहेत। अशा प्रकारे ह्या वेगळ्या पद्धतीने भरलेली वांग्यांची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।